दिशा। पूर्वेला सूर्य उगवतो, पश्चिमेला मावळतो, उत्तरेला हिमालय, दक्षिणेला कन्याकुमारी। भारताच्या दिशाचार आहे देशाची शान, आपण सगळे मिळून करूया दिशांना प्रणाम। पूर्वेला सूर्य उगवतो, पश्चिमेला मावळतो, उत्तरेला हिमालय, दक्षिणेला कन्याकुमारी। भारताच्या दिशाचार आहे देशाची शान, आपण सगळे मिळून करूया दिशांना प्रणाम। सो चिल्ड्रन, टुडे वी विल लर्न वेरी वेरी इंटरेस्टिंग टॉपिक, दैट इज लेसन नंबर 19, मुख्य दिशा व मुख्य ऋतु। मुख्य दिशा व मुख्य ऋतु। दिशा म्हणजे डायरेक्शन्स एंड ऋतु म्हणजे सीजन्स। ओके, इन दिस टू पार्ट्स आर देयर, वन इज मुख्य दिशा, मुख्य ऋतु। पहिला आपण बघूया मुख्य दिशा। चिल्ड्रन, वी ऑल सॉ द व्हिडिओ, नाउ लेट्स लर्न इन डिटेल व्हाट इज दिशा। चिल्ड्रन, दिशा म्हणजे डायरेक्शन्स। यू कॅन सी ब्युटिफुल व्ह्यू, यू कॅन सी सन, यू कॅन सी अ गर्ल, देर इज अ ब्युटिफुल सीनरी अँड द गर्ल इज स्टँडिंग लाईक दिस। सो चिल्ड्रन, वेन वेअर द सन राइजेस, ओके चिल्ड्रन, दॅट इज कॉल्ड पूर्व दिशा। रिपीट, पूर्व। वेअर द सन सेट, ओके चिल्ड्रन, वेअर देर इज सन सेट, इट इज कॉल्ड पश्चिम। सनराइज पूर्व दिशा, सनसेट पश्चिम दिशा। दिस इज नॉर्थ साइड, दिस इज ईस्ट, दिस इज वेस्ट। वेअर सनराइज, दिस इज ईस्ट, सनसेट वेस्ट। नॉर्थ साइड म्हणजे उत्तर, साउथ साइड म्हणजे दक्षिण। रिपीट आफ्टर मी चिल्ड्रन, पूर्व ईस्ट, पश्चिम वेस्ट, उत्तर नॉर्थ आणि दक्षिण साउथ। दक्षिण साउथ दॅट इज डाऊन साइड, नॉर्थ म्हणजे अप साइड। वेअर द सन राइज, इट इज पूर्व साइड, सनसेट पश्चिम साइड। सो चिल्ड्रन, यू कॅन सी सनराइज, ब्युटिफुल सन, दॅट इज पूर्व दिशा। सनसेट पश्चिम दिशा, उत्तर नॉर्थ आणि दक्षिण साउथ। कीप दिस इन माइंड। चित्र पहा आणि सांगा, चार मुख्य दिशा कोणत्या। आता आपण दिशा बघितले, व्हिडिओ पण बघितला आहे, खूप छान। कोणत्या चार मुख्य आहे दिशा, फक्त चार आहे चिल्ड्रन, लक्षात ठेवा। कोणता आहे ते? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। तुम्ही असं लिहू शकता तुमच्या नोटबुकमध्ये। नेक्स्ट, सूर्य कोणत्या दिशेला उगवतो। सो चिल्ड्रन, उगवतो मीन्स व्हॉट? सनराइज। आणि मावळतो मीन्स सनसेट। कोणत्या दिशेने उगवतो? करेक्ट, एकदम बरोबर, पूर्व दिशेने उगवतो सनराइज। सूर्य कोणत्या दिशेला मावळतो, मावळतो म्हणजे सनसेट, पश्चिम। सी पश्चिम। तर आपण चार दिशा शिकलो आहे, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम।
Children, your homework for today is you will draw this beautiful picture, okay? And you will draw this direction, sunrise, sunset, Uttarani, Dakshin. So we have studied the questions. Now comes the second part, that is Mukhya Rutu. Rutu manje season. Ata konta rutu ahe mulanna? Ata ahe winter season. Tala Marathi madhe apan manto hivala. First is Unhala. Next, Pausala. Third, Hivala. Tar apan baghuya Unhala manje kay. Unhala means summer season. It is very hot. You can see one boy, one girl. The sun is too hot. Bright sunny day. This boy is drinking cold drink. This girl, she is standing near the fan. Why it is very hot? See their dress. It is cotton. Isn't it, children? Can we wear long clothes, warm clothes? No. This is called Unhala. Unhala manje summer season. Ulana kadi aste? March, April, May ani June. He lakshat theva. This is first season. Second season ahe Pausala. See children, the uniform is changed, their dress style, everything is changed. He is using umbrella, one is using raincoat, one is using gum boots, and it is raining. This is called Pausala, rainy season. When is rainy season, children? July, August, September, and October. And tisra rutu ahe Hivala. Hivala kadi aste, children? Ata Hivala ahe November आणि डिसेंबर. आता डिसेंबर सुरू आहे, डिसेंबरमध्ये हिवाळा आहे. सी चिल्ड्रन, ॲट होम यू ऑल मस्ट बी वेअरिंग स्वेटर्स, वॉर्म क्लोथ्स, मफलर्स, कॅप्स. ओके चिल्ड्रन, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हिवाळा असते, विंटर सीझन. तर कोणता ऋतू आपण शिकले? उन्हाळा म्हणजे समर सीझन, पावसाळा म्हणजे रेनी सीझन, हिवाळा म्हणजे विंटर सीझन. आता आपण चित्रे पाहू आणि तुम्ही सांगा उत्तर. प्रत्येक चित्रावर बोट ठेवा आणि ते उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यांपैकी कशाचे आहे ते सांगा. सो चिल्ड्रन, इन ओरल यू कॅन कम, व्हॉट इज दिस ऋतू? यू मस्ट इमिडिएटली टेल. उन्हाळा. हा कोणता आहे? पावसाळा. हा कोणता आहे? हिवाळा. टू टू थ्री सेंटेन्स यू कॅन टेल. कोणत्या ऋतूत खूप उकडते? कोणत्या ऋतूत खूप उकडते? उत्तर आहे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये खूप उकडते. कोणत्या ऋतूत खूप थंडी पकडते? अगदी बरोबर, हिवाळा, विंटर सीझन. सो यू विल राईट हिवाळा. हिवाळा. कोणत्या ऋतूत पाऊस पडतो? कोणत्या ऋतूत पाऊस पडतो? पावसाळा, रेनी सीझन. सो यू विल राईट. कोणत्या ऋतूत रेनकोट घालतात? दॅट इज ऑल्सो पावसाळा. लास्ट क्वेश्चन, कोणत्या ऋतूत स्वेटर वापरतात? हिवाळा. सो यू विल राईट हिवाळा. आणि तीन मुख्य ऋतू कोणता आहे? उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. सो चिल्ड्रन, इन एक्झाम एनी क्वेश्चन्स कॅन कम. मुख्य ऋतू कोणता? कोणत्या ऋतूत खूप उकडते? कोणत्या ऋतूत पाऊस असतं? कोणत्या ऋतूत थंडी पकडते? लाईक दिस क्वेश्चन्स कॅन कम. अँड ऋतू, कोणत्या ऋतू आपण, कोणत्या मुख्य दिशा आपण शिकलं आहे? चार मुख्य दिशा कोणता आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. इफ यू वॉन्ट टू लर्न द डायरेक्शन्स, यू हॅव टू नो सनराईज पूर्व दिशेने असते, त्याला ईस्ट म्हणते. सनसेट त्याला पश्चिम म्हणतात. उत्तर त्याला नॉर्थ म्हणतात. आणि दक्षिण त्यांना साऊथ म्हणतात.
तर आपण आज काय काय शिकलं आहे, चार मुख्य दिशा आणि तीन मुख्य ऋतू. सो आय होप चिल्ड्रन यू विल एन्जॉय टुडेज ब्युटिफुल लेसन. स्टूडेंट्स, फॉर युअर होमवर्क यू विल ड्रॉ फोर मेन डायरेक्शन्स वेरी वेरी नीटली, अँड ऑल्सो यू विल ड्रॉ द थ्री मेन सीझन्स व्हेरी नीटली. यू विल प्रॅक्टिस पेज नंबर 959 गिवन इन युअर मराठी ॲपल वर्कबुक. ऑल्सो ड्रॉ द फोर मेन डायरेक्शन्स and three main seasons in your Marathi CW. Thank you.